हे आहे इंदापूर तालुक्यातल्या भिगवण जवळचं तक्रारवाडी गाव। गावची लोकसंख्या जेमतेम 2000। उजनीचा जलाशय गावाजवळच, मात्र उजनीचं पाणी दूषित असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केल्यामुळं ग्रामस्थांनी त्यावर एक उपाय शोधून काढलाय। गावानं लोकवर्गणीतून जलशुद्धीकरण यंत्र बसवलंय। या उपक्रमात त्यांनी शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीन मधून द्यायला सुरुवात केली आहे। बघता बघता हा प्रयोग यशस्वीही झालाय। पाण्याचा रेट आम्ही 25 पैसे प्रति लिटर ठेवला। एका कुटुंबाला एक कार्ड द्यायचो, तर त्या ह्या कार्ड मधून असं आम्हाला जाणवलं की पूर्वी जी पाणी जी वेस्टेज जात होत त्या पाणी पूर्ण हित आता तुम्हाला बघायला मिळेल की थोडे सुद्धा पाणी वाया गेलेलं दिसणार नाही। एटीएम द्वारे गावकऱ्यांना 25 पैसे लिटर दरानं शुद्ध पाणी मिळतंय। त्यासाठी प्रत्येक गावकऱ्याला एक कार्ड देण्यात आलंय। हे कार्ड प्रीपेड असून त्यासाठी आधीच पैसे भरावे लागतात, त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा त्रासही वाचलाय। या योजनेमुळे आम्हाला जी एकदम वर्षाचे पैसे भरावे लागत होते ते न भरता आता थोडे थोडे पैसे भरून या योजनेमुळे आम्हाला पाणी मिळत आहे आणि हे पाणी शुद्ध असल्याने आरोग्यही निरोगी राहत आहे। ग्रामीण भागात राबवण्यात आलेला वॉटर एटीएमचा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी होत असल्यानं आता सर्वच गावात हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचं गटविकास अधिकारी सांगतात। पाणीपट्टी वगैरे आहे ते आता ऍडव्हान्स मध्ये पाणीपट्टी वसूल होत असल्यामुळे जो प्लॅन्ट चालण्यासाठी आपला जो खर्च करायला आपले अतिशय चांगली त्याची मदत होणार आहे आणि लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे। आरोग्य तंदुरुस्त राहावं यासाठी तक्रारवाडीचे गावकरी राबवत असलेला वॉटर एटीएमचा हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे। राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।